मग लहान मुलं बाधित होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते तिसरी लाटेल, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे होऊ शकतात का लहान मुलं बाधित? लहान मुलं आता आपण जर बघितलं की आता पहिली आणि दुसरी लाट बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा लहान मुलं बाधित होत होती. आता आपण जर आपल्याला माहिती आहे की कसं कोरोनाचं आता सध्या स्वरूप कसं आहे की त्याच्यामध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र प्रमाणात लागण होऊ शकते, तर जे काही आत्तापर्यंत पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचा जे काही संसर्ग झालेला आहे तो बऱ्याच वेळा सौम्य प्रमाणात किंवा काहीच लक्षणं दिसत नाहीत अशीच मुलं आढळलेली आहेत. आणि यानंतरही जरी तिसरी लाट आली तरीसुद्धा या मुलांना सौम्य प्रकारचा आजार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.